बघा, एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर, खोली 0.5 मीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल असा प्रश्न। प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या, टाकीचे घनफळ काढण्यासाठी सूत्र लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची। इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचे सूत्र वापरा, टाकीची लांबी 3 मात्र मीटर वर्ग, रुंदी 2 मीटर आणि उंची 0.5 मीटर म्हणजेच अर्धा मीटर। हा सर्व गुणाकार 3 × 2 = 6 मीटर, परत गुणिला 0.5 मीटर। आता दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा, 6 × 5 = 30। एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या। दशांश चिन्हानंतर असलेल्या शून्याला काही मोल नसते, काही महत्व नसते, म्हणून 3 घन मीटर हे टाकीचं घनफळ मिळालं। आता लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, काय हो, 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर। उत्तर आलं 3 घन मीटर म्हणजे 3 × 1000 = 3000 लिटर ही त्या टाकीची धारक क्षमता, अर्थात टाकीमध्ये 3000 लिटर एवढं पाणी मावते, टाकी 3000 लिटर धारक क्षमतेची आहे। प्रश्न, टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल? 3000 लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, नळ टाकी तसेच टाकीत किती पाणी मावे, घनफळावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल। ओके okay.